या बाजूला बघताय तुम्ही पापलेट मसाला, सुरमई रवा फ्राय आणि इथे रस्सा आहे आणि एक बाजूला कोकम शरबत पण आहे. तर याच्यासोबत भाकरी असती तर भाकरीसोबत खायला मजा चालली असती. तर नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल उरणकरंजेकरवरती. तर तुम्हाला माहिती आहे मंडळी, आपण मुर्डेश्वरमध्ये आहोत आणि मुर्डेश्वरमध्ये आलेत तुम्ही तर नक्कीच इकडचा सी फूड ट्राय करणारच. तर आपल्यासोबत गणेश आहे जो मागच्या 2 दिवसापासून फिरतोय आणि इकडच्या नवीन नवीन आणि सिनिक लोकेशन दाखवतोय, त्याबद्दल धन्यवाद गणेश. आणखी एक तुम्हाला मी प्रश्न विचारेन, जर इकडे येत आहे आपले जे पर्यटक व्यूअर्स जर इकडे येत आहेत, हा टुरिस्ट वगैरे येत आहेत, तर त्यांना सी फूड खाण्यासाठी कुठे गेलं पाहिजे? सी फूड असं मुर्डेश्वरला म्हणजे बऱ्याच ठिकाणी भेटेल, पण पर्यटक जास्त म्हणून बोला ना मुर्डेश्वरला, नायक फिशलँड एकदम फेमस आहे. मुर्डेश्वरवर 2 मिनिटाचं अंतर आहे, ते तलाव आहे. अच्छा, हा तलावाचं नाव काय आहे? म्हणजे ओलंगम मंडप. तलावच्या बरोबर एकदम समोरच ऑपोजिटला ब्रह्मरथच्या पुढे जर तुम्ही आला तिथे एक तलाव लागेल आणि तलावाच्या बरोबर ऑपोजिटलाच तुम्हाला नायक फिश लँड भेटेल. त्याच रेस्टॉरंटला येऊन तुम्ही सी फूड ट्राय करू शकता ना. तर तू कधी खाल्लायस याच्या आधी इकडे? पण नेहमीचे रेग्युलर फूड वगैरे. आणि नायक म्हणजे हे लोक कोकण, कोकणचे म्हणजे ना कोकणी जीएसबी वाले ना, असं आहे. एकदम स्पेशल जेवण म्हणजे सकाळपासून आपण फिशिंग बघतोय आणि ताजे ताजे बांगडे बघतोय आणि मासळी बघतोय. तर मी म्हंटल की इकडचं सी फूड झालंच पाहिजे, तर आपण आलो इकडे आणि या बाजूला ओनर दिसत. नमस्कार सर, आम्हाला एक कमेंट आली होती, मराठी समजते तुम्हाला, की नायक फूड तुम्ही नक्की एक्सप्लोर करा. तर क्या स्पेशालिटी आपके इधर क्या मिलेगा खाने के लिए? हमारे इधर अभी फिलहाल तो फिशिंग तो थोड़ा कम है, फिर भी उसमें आपको पापलेट मिलेगा, प्रॉन्स है, सिल्वर फिश है, और शार्क और बांगड़ा और किंग फिश मिलेगा. मतलब हमारे व्यूअर्स अगर कभी भी आते तो भी मिलेगा ना उनको सी फूड रहता है. चलेगा चलेगा, थैंक यू. तो मैं भी पहली बार आया हूँ अपने दोस्त के कहने पे और अपने सब्सक्राइबर के कमेंट पे, देखते हैं क्या मिलते. तो आपसे एक रिक्वेस्ट है, क्या किचन देखने मिलेगा आपने? मिलेगा, थैंक यू थैंक यू. मंडळी आलो यांच्या किचन मध्ये आणि या बाजूला बघा क्या बना रहे सर, ये चिकन 65 बनवताना दिसतात. आणि बघा मस्त एकदम शेगडी आहे आणि एक छोटासाच किचन आहे, पण सर्व आयटम इकडे बनतात. आणि इकडे बघा किचन मध्ये त्यांच्या रॉ फिश पण स्टोर केलेलं आहे. सिर्फ पापलेट ही और कुछ है? या बाजूला बघा प्रॉन्स दिसतंय. हा आणि एक आहे सुरमई को क्या बोलते, अंजल. हे बघा हे काय आहे, फिश कबाब बनवताना दिसतंय, शार्क माशाचं कबाब बनवताना दिसतंय. बघा बिझी आहे हॉटेल, फुल खचाखच भरलेलं असेल बहुतेक, म्हणूनच त्याला मॅरिनेट करतो आणि बनवताना दिसतंय. बघा कबाब, माशाचं कबाब बनवताना दिसतंय. त्या बाजूला बघा दोशासारखी मस्त प्लेट आहे, त्याच्यामध्ये बघा सुरमईचा रवा तवा फ्राय करताना दिसतंय तुम्हाला. जो काय बांगडा भी आहे का? हा बांगडा पण आहे, सुरमई पण आहे, कोळंबी पण आहे, रवा फ्राय पण भेटतोय, साधा फ्राय पण भेटतोय आणि तवा फ्राय पण भेटतोय. इथे बघा तंदुरी में क्या क्या मिळतंय, चिकन तंदुरी, इराणी तंदुरी कबाब, सब कुछ मिळतंय ना. मतलब सी फूड के साथ साथ चिकन मटन सब मिळतंय ना. चलेगा चलेगा, बढिया लगा, थँक यू. एक रिक्वेस्ट पे आपने किचन दिखाया इसलिए थँक यू. हे बघा शार्कचा कबाब बनवताना आपला मित्र. तर मंडळी किचन वगैरे बघून जे आलोय आपण वर, जिथे डायनिंग आहे, जेवणाची वगैरे सोय आहे. आणि बघा किती स्पेशियस आहे, क्लीन आहे, हायजीन आहे. आणि एक फ्लोर वर यायला लागते आणि सर्व अरेंजमेंट केलेली आहे. बघा आरामात तुम्ही बसून मस्त इकडचा नजारा घेऊन नारळाची झाडं वगैरे दिसतात, ते बघत बघत जेवण एन्जॉय करू शकता. एका टायमाला तरी 50-60 जण बसू शकतात ना आरामात. वेटिंग वेटिंग खूप वेटिंग असतात, संध्याकाळी 7:30-8 झाले ना खूप वेळ लागतो. बऱ्याच पर्यटक लोक येतात ना, म्हणजे नायक फिशलँड सीझनच्या टायमाला येत आहे, तर थोडं लवकर या. तर काय ऑर्डर केलंय आपण, कुणी काय ऑर्डर केलं? सुरमई रवा तवा फ्राय आणि पॉपलेट मसाला आणि कोळंबी कोळी. हे सर्व मासे आपण खाणार आहोत आणि हे आम्ही बोलत होतो तेव्हा अडकलेले. या क्या लेके आहे? प्रॉन्स कोलीवाडा. आपल्या कोलीवाडातून प्रॉन्स आणली बघा यांनी, प्रॉन्स कोलीवाडा.
घ्या घ्या तर कोळीवाड्यामध्ये बघा मस्त एकदम कढीपत्ता आहे काय कढीपत्त्यामध्ये करी लिव्स थोडस तडका दिलाय कोलंबी मध्ये बघूया टेस्ट करून मिरची वगैरे पण आहे चला तर आपण पण ट्राय करूया कोळंबी कोळीवाडा भारी आहे चव अब क्या ले क्या हो आणि आलेला आहे पापलेट मसाला येऊ दे सगळं येऊ दे पण मंडळी कोळंबी कोळीवाडा ट्राय केलाय खरंच इकडे येऊन कोळंबी कोळीवाडा ट्राय कराच करा तुम्हाला आवडेलच आवडेल जाम भारी आहे तर लसूण आणि करी लिव्स मध्ये फ्राय करून दिलेलं आहे बघा आणि पापलेट मसाला नंतर आणखी एक आलेलं क्या ले क्या हो हे बघा सुरमय पापलेट सर्व काही आहे सुरमय रवा फ्राय चपाती पण आली हे काय आहे फिश करी हे काय आहे कोकम शरबत तर सर्व डिश आलेल्या आहेत या बाजूला बघताय तुम्ही पापलेट मसाला ना पापलेट मसाला सुरमय रवा फ्राय आणि इथे रस्सा आहे कोणतं स्टाईल रस्सा आहे फिश करी गोवन फिश करी असं काय नाही ना गोवन कर्नाटका कोकण साईडचं फिश करी ना हा आणि हे सुका कोळंबीची चटणी आहे ना हा आणि एक बाजूला कोकम शरबत पण आहे म्हणजे आपण सोल कढी बघितलेले इकडे कोकम शरबत कढी ना कोकम शरबत भेटते आणि सोबत चपाती कोळंबी तर खूप जास्त आवडली आपल्याला आपला पापलेट मसाला ट्राय करूया आणि आता आपल्याला सर्व करणार संजू बाबा दिलेले आहे पापलेट सुरमय रवा फ्राय तर याच्यासोबत भाकरी असती तर भाकरी सोबत खायला मजा चालली असती पण आपल्या नशिबामध्ये चपाती आहे पण काय टेन्शन नाही पापलेट एकदम फ्रेश वाटला मला सुरमय पण आता टेस्ट करून बघूया आपण चलो थँक्यू सर्वप्रथम आपण पापलेट ट्राय करूया थोडी आंबट चव आहे ना म्हणजे काय आहे ते मसाला वगैरे ह्याच्यामध्ये ना बेडगी मिरची पडतो बेडगी मिरची इकडचे ना या सगळ्याचं एकदम स्पायसी पण नसतात आणि त्याच्यासोबत आहे ना व्हेनेगर ते हे सर्व करून पहिलं मसाला बनवतो चालन आणि हे एकदा पॅनमध्ये फ्राय केले ना मग त्याच्यावर ना दोन्ही कॉम्बिनेशन होतं मसाल्याची चव आहे ना आंबट तुमच्या इकडे नेहमी आंबटच असते ना आणि सुरमय बघूया सुरमय पण मस्त एकदम कुरकुरीत फ्राय केलेली आहे तर इकडे येत आहे तर कोळंबी पापलेट नक्की ट्राय करा तुम्हाला आवडेलच आवडेल क्या लेके आहे हो आप क्या लेके आहे ते क्या लेके जाओगे दे दो राईस भी दे दो तर मंडळी पैसा वसूल आहे इकडे येत आहे सीझनच्या टायमाला येत आहे तर आणखी तुम्हाला फ्रेश आयटम भेटतील फ्रेश मावरा खायला भेटेल तर या नक्की आवडेल तुम्हाला मस्त केळीच्या पाण्यावरती सर्व करतात बघा आणि आपली सर्व्हिस देणारे आपले वेटर पण एकदम भारी आहेत हसत सर्व करतात तुम्हाला थँक्यू अनप्पा संजू बाबा मजा आहे आपके सर तर या आता सर्वांनी जेवायला आवडला ना मला तर जाम आवडला तर या सर्वांनी जेवायला चला तर मंडळी जेवण तर एकदम भारीच आहे सोबत रस्सा दिलाय तो रस्सा तर एकदम टिपिकल चव आहे ना याची एकदम कोकणामध्ये जेवढ्यासारखा अनुभव येते आपला सेम कोकणची जेवढं आहे ना किनारपट्टा ते सर्व एकच चव असतात पण फक्त गोवनमध्ये कसं आहे की ते त्यांची वेगळं दोन प्रकार आणि सोबत मी कोकमाचा रस्सा पण टेस्ट केला जाम तिखट आहे ते नारळाचे ते दूध करून आणि ते कोकम हे करून मिक्स करतात हे लोक डायरेक्ट ते कोकमला भिजवून ठेवतात ना एका आदल्या दिवशी आणि ते पूर्ण जेवढा फ्लेवर असतात त्याच्यामध्ये ते लोक लसूण मिरची हिरवा मिरची आणि कोथिंबीर वगैरे टाकून फ्लेवर देतो चालेल पण जे काही आहे एकदम भारी आहे मजा येते जेवायला चला मग जेवण करून घेऊया आणखी तुम्हाला माहिती द्यायचा प्रयत्न करू मंडळी जेवण वगैरे झालंय आणि चव बद्दल सांगायचं तर तुम्ही आमची ताटं बघून समजलेच असेल काय चव आहे ती नक्की एकदा मुर्डेश्वरला येत आहे तर नक्की भेट द्या सी फूड खायचं असेल तर आवडेलच आवडेल आणि सोबत जो कोकम शरबत दिला तो प्याज मस्त एकदम डायजेशनमध्ये मदत करेल तुम्हाला झालं ना चला जाऊया मग चला खाना खाने बहुत बढ़िया लगा पापलेट दिया था कोलम भी तो मेरे को बहुत टेस्टी लगा प्रॉन्स मजा आ गया और अपने सारे व्यूवर्स को रिकमेंड करूंगा
इधर आओगे तो पक्का आना इधर आओगे तो। तो आपके होटल के इधर आना है तो एक आधा लैंडमार्क बता सकते हो? हमारा होटल आने का है तो इधर मुर्डेश्वर में मार्केट में ऑपोजिट पुलिस स्टेशन के सामने ही है, हमारा मार्केट में ही है, नायक फिश लैंड बोल ऑपोजिट पुलिस स्टेशन के सामने। और ये होटल रोज रेस्टोरेंट रोज चालू रहता है कि बंद रहता है? रोज चालू रहता है, कभी भी आओ। कभी भी आओ, रोज चालू रहता है। टाइमिंग सुबह 12 से 3:30 तक और शाम को 7 बजे से 10:30 तक। ओके, और कैपेसिटी कितना है, कितना लोग बैठ सकते हैं? 60 लोग बैठ सकते हैं ना एट अ टाइम। और सीजन के टाइम वेटिंग वगैरह रहता है यहाँ पे, तो कितने बजे आना चाहिए? सीजन के टाइम पे फुल डे ही वेटिंग रहता है हमें, तभी भी एडजस्ट करके कस्टमर को वापिस नहीं भेजते। चलेगा, बट जो भी टेस्ट है वो बहुत बढ़िया है और ऐसे ही मेंटेन करके रखना, बहुत बहुत तरक्की करोगे। थैंक यू। चला लाला ना, एकदम भारी कोलंबी कोलीवाड़ा, नक्की ट्राय करा, आवडेलच आवडेल तुम्हाला। पापलेट पण बढिया था। तर मंडळी, आपले सबस्क्रायबर आहेत हर्षर म्हात्रे, त्यांनी आपल्याला सजेस्ट केलं होतं नायक फिश लँड मध्ये जाऊन फिश थाली नक्की खावा। पण आपल्यासोबत गणेश आहे, त्यांनी आपल्याला मस्त इकडे येऊन सुरमय आणि पापलेट ट्राय करायला लावलं, मजा आली जेवायला। तर पुन्हा सांगतो, मुर्डेश्वरला येत आहे तर नक्की ट्राय करा नायक फिश लँड, तुम्हाला आवडेलच आवडेल। तर छोटासा प्रयत्न होता आपला मुर्डेश्वर मधला एखादा सी फूड रेस्टॉरंट एक्सप्लोर करायचा, तोच आज आपण करून। तर प्रयत्न आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब नाही केला तर तोही करा। टिल देन टेक केअर, बाय बाय।